तुम्हाला माहिती आहे का की सध्या आत्महत्येचे प्रकरण वाढले आहे तुम्ही हे जाणून सर्वात पहिल्यांदा थक्क व्हाल की सध्या तरुण तरुणीमध्ये आत्महत्येचे प्रकार वाढण्याचं कारण आता काहीतरी वेगच आहे प्रकरण कोणासोबत केव्हाही कसंही कधीही घडू शकतं बरं का तर आता तुम्हाला चिंता आली असेल की नेमकं घडतं काय तर हो खरंच विषयच इतका गंभीर आहे आणि तर समजूनही घ्यायला पाहिजे नमस्कार मी प्रतीक्षा काकडे आणि तुम्ही पाहताय शॉर्ट न्यूज मराठी समजा असे घडते की एका व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवर येतो त्या व्यक्तीने कुतूहलाने तो फोन उचलला तर कॉलवर न्यूड महिला दिसते थोडक्यात अश्लील प्रकार दाखवले जातात आणि काही क्षणातच वेळातच तो व्हिडिओ बंद केला जातो आणि मग तेथून सुरुवात होते ती म्हणजे ब्लॅकमेलची तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहत होता आता हे आम्ही व्हायरल करू असं म्हणत त्या व्यक्तींकडे पैशाची मागणी करण्यात आली या सगळ्या प्रकारामुळे ती व्यक्ती त्यापुरती घाबरून जाते पोलिसांकडे तक्रार करते किंवा करत नाही तर काही जण भीतीपोटी नैराश्यापोटी ती लपवून ठेवतात आणि मग त्यांना आर्थिक झटका सहन करावा लागतो काही जण पैसे नसल्यामुळे आणि समाजात बदनामी होऊ शकते या भीतीने आत्महत्येचे पाऊल उचलतात ते होतं काय आहे ना सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्याने त्यातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत कुणीतरी शोधायचं आणि त्याला फसवायचं हे तर आता दिवसेंदिवस वाढलंच आहे आणि हो मग त्यातील नुकताच चांगलाच चा वाढलेला मी आता सांगितलेलं प्रकरण तो प्रकार कोणता असेल तर तो नवीनच प्रकार म्हणजे सेक्स टॉर्शन होय काही जणांसाठी हा विषय नवीन असू शकतो काही जणांना माहीत असू शकतो पण हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर सर्वात पहिल्यांदा सेक्स टॉर्शन म्हणजे काय तुम्ही काही जणांनी ऐकला असेल परंतु नेमकं काय आहे हे तुम्हालाही माहीत नसेल तर सेक्स एक्सटॉर्शन यावरून सेक्स टॉर्शन हा शब्द आलाय म्हणजे सेक्सचा वापर करत ब्लॅकमेल करून वा दबावाखाली आणत खंडणी अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर पैसा उकळण्याचा प्रयत्न करणं असंच म्हणावं लागेल हा प्रकार सध्या चांगलाच घडताना दिसून येत आहे सध्या सेक्स टॉर्शनच्या अनेक घटना या एक वर्षात समोर आल्या आहेत काही घटना समोर उघडकीस आल्या आहेत तर काही घटना लोकांनी मनात लपवून ठेवल्या आहे ज्यांनी तक्रार केली नाही अशांची संख्या अधिक असण्याची शक्यता सायबर पोलीस व्यक्त करत आहे आणि याचं प्रमाण इतकं जास्त वाढलं आहे की अनेक जण भीतीपोटी नैराश्यापोटी पोटी जातात आणि आर्थिक झटका तर त्यांना नक्कीच बसतो हे मात्र नक्कीच अगदी काही जण तर बदनामीच्या भीतीने टोकाने टोकाचं वेगळंच पाऊल उचलतात तर आता आपण प्रकरण काय हे समजून घेतलं नेमकं घडतं काय हे देखील तुम्हाला लक्षात आलं असेलच परंतु यापासून वाचायचं कसं तर हे बघणं गरजेचं ठरणार आहे विशेष म्हणजे वेळेवर जर असं काही घडलं तर काय निर्णय घ्यायचा बघूया दिवसभरात आपल्याला अनेक मेसेजेसच्या माध्यमातून कॉल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या अनोळख्या व्यक्तीचे फ्रेंड रिक्वेस्ट मेसेजेस कॉल येतात तुम्हाला येत असतीलच पहिल्यांदा आपण अनोळखी व्यक्ती कॉल येत असेल तर तो उचलणे शक्यतो टाळावे आणि फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करताना पण थोडी चेक करून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली पाहिजे सेक्स टॉर्शनच्या केसेसमध्ये फसवणूक करणाऱ्याने असे व्हिडिओ कुठेही पोस्ट केल्याचे फारसे दिसून येत नाही फक्त आणि फक्त केवळ पैसे उकळण्यासाठी ते धमकावलं जातं त्यामुळे अशी फसवणूक झाली तर सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही अनोळखी व्यक्तीचा जर कॉल आला तर तो रिसीव करताना व्हिडिओ कॉल समजा जर का आला तर आपण सर्वात पहिल्यांदा एक महत्त्वाची काळजी घेऊ शकतो आता ती कशी तर ती म्हणजे आपण आपला चेहरा न दाखवता पहिल्यांदा व्हिडिओ कॉल कोणाचा आहे तो चेक केला पाहिजे म्हणजे सोपं ठरेल तुम्हाला जर का कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर त्याचा यू आर एल आणि त्यांचं का ते देखील चेक केलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा अकाउंट आत्ताचं आहे का जुनं आहे ते देखील चेक केलं पाहिजे एखाद्याने सेक्स डॉक्शनच्या माध्यमातून फसवलं तर त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला हवी कारण त्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले तर त्या व्यक्तीने तो व्हिडिओ डिलीट केला आहे याची तुम्हाला खात्री आहे का याची तुम्ही खात्री अजिबात करू शकत नाही त्यामुळे आयुष्यभर तुम्हाला भीतीच्या आणि नैराश्याच्या दडपणात राहावं लागेल जर याबाबतची तक्रार दाखल केली तर हे प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकते असं वाटतं अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी शॉर्ट न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा